शिर्डीमधील हॉटेल केबीएस ग्रँडमध्ये राष्ट्रीय जनमंच पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. साईंच्या आशीर्वादानं राष्ट्रीय जनमंच पक्षाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय जनमंच पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा पक्ष आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं सांगत जनमंच पक्षाचे उपप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गिधाड यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हा घडा पापाचा भरलेला आहे, तो लवणणार आहे आणि म्हणून तो लवणण्याच्या अगोदर जर आपण आपला मोकळा घडा भरलेला घडा त्याच्या शेजारी ठेवला तर त्या लवणणाऱ्या घड्याकडे कुणी न पाहता आपला जो घडा आहे अर्धा भरलेला त्याच्यामध्ये थोडे थोडे थेंबे थेंबे तळेसाचे अशा प्रकारचे योगदान लोक करतील आणि हळूहळू आपला हा घडा गच्च भरेल. परंतु हा घडा लवणणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेणार आहोत, कारण आपलं ध्येयच आहे समतेसाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. शेतकऱ्याची आपली या कामाला करायची, सामान्य माणसाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. म्हणून या पद्धतीनं जर आपण हे भविष्यामध्ये जर आपलं कार्य केलं तर निश्चितचपणे राष्ट्रीय जनमंच पक्ष हा येणाऱ्या 2024 विधानसभेमध्ये योग्य प्रकारचा बदल करेल, घडवून आणेल. अलायन्स करून समविचारी पक्षाबरोबर जरी आपण एकत्र गेलो तरी काय, झेंडा कुणाचाही असू द्या, समविचारी पक्षामध्ये झेंडा कुणाचाही असू द्या, पण त्या झेंड्याला राष्ट्रीय जनमत पक्षाचा दांडा असणार आहे याची एक काळजी आपण सर्वजण घेणार आहोत. म्हणून भविष्यामध्ये या ठिकाणी हे जे पक्षरूपी मूल आपण जन्माला घातलेलं आहे या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे त्याचं संगोपन करा, त्याला वाढवा आणि त्याची फळं आणि सावली ही सामान्य माणसापर्यंत जाईल याची काळजी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी एवढी एकच नम्र विनंती मी या ठिकाणी करतो. एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या आवाहनाला या ठिकाणी प्रतिसाद देऊन आपण सर्वजण आलात त्या सर्वांचे मनापासून पक्षाच्या वतीनं आभार मानतो, स्वागत करतो आणि जाणाऱ्या नवीन लोकांना पदाधिकाऱ्यांना एक शुभेच्छा देतो की आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर हा जो लॅम्प आहे, हा जो दिवा आहे, हा राजकारणी रूपी दिवा प्रत्येकाच्या दारापर्यंत घरापर्यंत घेऊन जाल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. करोना काळ असला तरी एक कलेक्टर लेवलला ज्या काही सूचना दिल्या गेलेल्या आहे त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि लिमिटेड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यातून ह्या कार्यक्रमासाठी लोक आलेले आहेत. यातून धुळे जिल्ह्यातून आमचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनाणे सर का ज्यांच्याकडं नजगर नाशिक जळगाव धुळे आणि ह्या नंदुरबार ह्या 5 जिल्ह्याचा कारभार आहे. सोलापूर सातारा सांगली इकडून आमचे शैलेश पाटील आलेले आहेत. पुण्यातून आमचे पक्षाचे मार्फतचे अध्यक्ष झेंडेसाहेब आलेले आहेत. त्याचप्रमाणे वैजापूरहून आमचे जिल्हाध्यक्ष मनोज विरकर त्यांची टीम आलेली आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे स्थानिक उत्तर आणि दक्षिण इथलचे आमचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत. अशा आणि नाशिकमधून आमच्या महिला आघाडीच्या सुनंदा भाविस्कर असेल, शिर्के मॅडम असेल, अशा नाशिक जिल्ह्यातून आलेले आहे. ठाण्याचे कार्यकर्ते आमचे तेही आमच्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचत आहेत. अशा पद्धतीने साधारण 20 जिल्ह्यातून आमच्या ह्या कार्यक्रमासाठी लिमिटेड लोकसंख्या असली तरी प्रतिनिधित्व स्वरूपात एक 50 ते 60 कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा पद्धतीने 20 जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आले व हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज राष्ट्रीय जनमंच पक्षाचा आपला दुसरा वर्धापन दिन आहे आणि 2019 राष्ट्रीय जनमन पक्षाची स्थापना झाली. आज आपल्या पक्षाला 3 वर्ष पूर्ण झाले आहे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून शिर्डी साईबाबाच्या नगरीमध्ये सोशल डिस्टन्सचं पालन करून शासनाचंही आदेशाचं पालन करून आमच्या इस्त 21 जिल्ह्यातून 2-2, 4-4 प्रतिनिधी घेऊन 50-55 लोक आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि या ठिकाणी जो आमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी जो आदेश दिला येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुका राष्ट्रीय जनमन पक्ष सोबळवर लढवणार आहे. वरिष्ठांचे आदेश हे अंतिम असतील, त्याच्यामुळं कुठलीही निवडणूक
प्रस्थापितांच्या छातडावर नाचून राष्ट्रीय जनमत पक्ष एकही निवडणूक सोडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये एवढंच एक बाबाच्या नगरीमध्ये साईबाबाच्या नगरीमध्ये मी कार्यकर्त्यांना आणि नगर जिल्ह्याच्या आणि राष्ट्रीय महाराष्ट्राच्या तमाम आमच्या लोकप्रतिनिधींना म्हणजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं संदेश देतो की आपल्याला येणाऱ्या काळात प्रस्थापितांच्या छातडावर नाचून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या आहे एवढीच या ठिकाणी घोषणा करतो. तर याप्रसंगी अनेक मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले. याप्रसंगी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राधाकृष्ण बाजकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश झेंडे, महासचिव भगवान जराड, कोषाध्यक्ष महाराष्ट्र प्रकाश थोरात, योगाध्यक्ष सचिन देशमुख, ठाणे प्रदेश महिला उपाध्यक्ष भानुमती भोईर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी नगरसेविका शारदा गिधाड, ज्ञानेश्वर सोनवणे, शैलेश पाटील, देविदास वाघ, सुनंदा बावीसकर, मनोज विरकर, अॅडव्होकेट सोनाली पाथरे, पांडुरंग वडितके यांच्यासह महाराष्ट्रामधून कार्यकर्ते वर्धापन दिनासाठी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एस9 मीडिया, राहता.